नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता अकरावीच्या शिक्षणशास्त्रातील पहिला धडा प्रकरण पहिले शिक्षण अभ्यासणार आहोत मित्र डी यू सी ए टी आय ओ एन एज्युकेशन e या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील टू एज्युकेअर या शब्दापासून झालेली असून टू एज्युकेअर या शब्दाचा लॅटिन भाषेमध्ये अर्थ टू ब्रिंग अप म्हणजे पालन पोषण करणे टू लीड आऊट टू ड्रॉ आऊट जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्याचा आविष्कार करण्यास मदत करणे असा त्या शब्दाचा अर्थ होतो तर मराठीमध्ये शिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतील शिक्ष या धातूपासून तयार झाला असून याचा अर्थ उपदेश करणे असा होतो आता आपण शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करूया शिक्षणाची संकल्पना शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया असून भारतीय व पाश्चात्य विचारवंतांनी शिक्षणाबाबत केलेल्या व्याख्या समजावून घेतल्यास शिक्षणाचे स्वरूप लक्षात येण्यास मदत होईल मित्र हो भारतीय शैक्षणिक विचारवंतांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्या आपण आता बघूया पहिली व्याख्या मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय अशी स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे त्याच्यानंतर मानवाच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगातील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय अशी व्याख्या महात्मा गांधी यांनी केलेली आहे त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे आत्माविष्कार अशी व्याख्या रवींद्रनाथ टागोरांनी केलेली आहे त्याच्यानंतर शिक्षण हे सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे साधन असून ते केवळ माहिती देणे एवढ्या पुरते मर्यादित नाही तर शहानपण देण्यासाठी आहे खरे शिक्षण हे मूल्याधारित असून सत्याचा शोध घेणारे असते अशी व्याख्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेली आहे आता याच्यानंतर आपण पाश्चात्य शैक्षणिक विचारवंतांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्या पाहूया मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्वा पूर्ण वा विकास म्हणजे शिक्षण होय अशी प्लेटोने व्याख्या केली काय केली प्लेटोने व्याख्या मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेच्या पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय त्याच्यानंतर निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण अशी ऍरिस्टॉटल यांनी शिक्षणाची व्याख्या केली त्याच्यानंतर चार शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय अशी रुसो यांनी व्याख्या केली त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया होय अशी जॉन डुई यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे आता याच्यानंतर आपण शिक्षणाचे विविध स्तर पाहूया भारतीय आणि पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत यांनी मांडलेल्या शिक्षणाच्या व्याख्येत कोणकोणते घटकात साम्य दिसून येते हे सांगा आणि आता आपण शिक्षणाचे विविध स्तर पाहूया उच्च शिक्षण पदवी व पदव्युत्तर उच्च माध्यमिक शिक्षण अकरावी ते बारावी माध्यमिक शिक्षण नववी दहावी उच्च प्राथमिक शिक्षण सहावी ते आठवी निम्न प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी आणि पूर्व प्राथमिक शिक्षण तीन ते सहा वयोगट असे शिक्षणाचे विविध स्तर आपण पाहिले आता याच्यानंतर प्राथमिक शिक्षण बघूया आपण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून ओळखण्यात येते प्राथमिक शिक्षणाचे दोन भागात विभाजन करण्यात येते इयत्ता पहिली पासून पाचवी पर्यंतच्या शिक्षणास निम्न प्राथमिक शिक्षण तर इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या शिक्षणास उच्च प्राथमिक शिक्षण असे संबोधतात आर टी ई राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार या कायद्या अंतर्गत संपूर्ण भारतात सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचे व सार्वत्रिक आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विद्यार्थी केंद्री बनवण्यात आले प्राथमिक शिक्षणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकासाठी भोजन गणवेश मोफत पाठ्यपुस्तके शिष्यवृत्त्या राखीव जागा यासारख्या योजना राबवण्यात येतात केंद्र सरकारच्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार नऊच्या राजपत्रात राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ अन्वये सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत सक्तीचे व सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण पुरवण्याची त्यांना शाळेत प्रवेश देण्याची उपस्थिती टिकवण्याची व प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता कोणावर आहे शासनावर शुभमने मोफत व सक्तीचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे तर त्याने कोणत्या स्तरापर्यंत शिक्षण घेतले आहे सांगा बरं प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे पाहूया प्राथमिक स्तरावर मातृभाषा आणि इंग्रजी यांच्या अध्ययनातून श्रवण भाषण वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्ये विकसित करणे हे प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावर मातृभाषेच्या मूलभूत भाषिक कौशल्यांचा अधिक विकास करणे तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील मूलभूत कौशल्यांचे दृढीकरण करणे त्याच्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे प्राथमिक शिक्षणाचं निरीक्षण तुलना वर्गीकरण प्रयोग करणे निष्कर्ष काढणे व त्याचे निवेदन करणे यासारखी मूलभूत वैज्ञानिक कौशल्ये व दृष्टिकोन निर्माण करणे त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान विषयक कौशल्ये निर्माण करणे त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि भौगोलिक व सांस्कृतिक विविधता यांची ओळख करून देणे त्याच्यानंतर सामाजिक हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्याबरोबर सहकार्य आणि सहिष्णुता यांची जाणीव करणे जाणीव निर्माण करणे त्याच्यानंतरच चा वैशिष्ट्य आहे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याची वैयक्तिक सामूहिक जबाबदारी अंगी बांधवण्यास मदत करणे त्याच्यानंतरचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या शरीर संपदेचा विकास करणे तसेच शारीरिक आरोग्यविषयक त्यांना चांगल्या सवयी लावणे त्याच्यानंतरचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुणांची जोपासना करणे त्याच्यानंतरचा उद्दिष्ट आहे व्यवसायाभिमुखता निर्माण करणे त्याच्यानंतरच उद्दिष्ट विविध जीवन कौशल्य विकसित करणे त्याच्यानंतर प्रादेशिकता अंधश्रद्धा लोकसंख्या वाढ प्रदूषण दहशतवाद भ्रष्टाचार इत्यादी समस्यांची जाणीव निर्माण करून देणे हे प्राथमिक शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे आपण पाहिली आता याच्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आपण ही संकल्पना काय आहे ते पाहूया इयत्ता नववी आणि दहावी या दोन वर्गांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षणास माध्यमिक शिक्षण तर इयत्ता अकरावी व वा बारावी वर्गांच्या शिक्षणास उच्च माध्यमिक शिक्षण असे म्हणतात उच्च माध्यमिक शिक्षणाला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण असे देखील म्हटले जाते भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताचे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सामायिक यादीत असल्यामुळे शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम आराखडा एन सी ई आर टी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ठरवते त्यावर आधारलेला पण महाराष्ट्रास अनुकूल असा अभ्यासक्रम एम एस सी ई आर टी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ही संस्था ठरवते महाराष्ट्र राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य व पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे ही राज्यस्तरीय संस्था इयत्ता पहिली ते बारावी या वर्गापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादन त्यांची छपाई व वितरण यांची जबाबदारी सांभाळते तर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांची जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे आहे या मंडळाची एकूण नऊ विभागीय शिक्षण मंडळे राज्यभर कार्य करतात इंटरनेट वरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या विभागीय शिक्षण मंडळांची यादी शोधा भारत सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या डॉक्टर मुदलियार माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे बावन ते त्रेपन्न डॉक्टर कोठारी भारतीय शिक्षण आयोग एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्ट यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जून एकोणीसशे बहात्तर पासून माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचने सुरुवात झाली एकोणीसशे बहात्तर पासून दहा अधिक दोन अधिक तीन या नवीन आकृती बंधाचा स्वीकार संपूर्ण राज्यात करण्यात आला दहा वर्षांचे माध्यमिक शिक्षण दोन वर्षांचे उच्च माध्यमिक शिक्षण व तीन वर्षांच्या पदवी शिक्षणाचा समावेश या आकृती बंधात आहे आता आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे पाहूया निरीक्षण करणे साधर्म्य शोधणे अनुमानाद्वारे सिद्धांतांची सत्यता असत्यता पडताळणे उपपत्ती मांडणे इत्यादी क्षमता विकसित करणे माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान विषयक कौशल्य विकसित करणे स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्ये विकसित करणे पर्यावरण संवर्धन व संरक्षणाबाबत कृतिशील करणे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य समता न्याय बंधुता तसेच बहुविविधतेचा आदर करण्यास प्रवृत्त करणे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व मानसिक ऊर्जेचे संवर्धन होऊन स्वतंत्र विचार करण्याची व सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे भूतकाळाच्या जाणीवेतून वर्तमान काळाचे भान निर्माण करणे त्याद्वारे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता निर्माण करणे महाराष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख करून देणे भारतीय संस्कृतीच्या बलस्थानांची ओळख करून देणे जागतिकीकरण हानिकीकरण खाजगीकरण आणि आधुनिकीकरण यांचा मेळ घालून परस्परावलंबनाची जाणीव निर्माण करणे पुढचं उद्दिष्ट सार्वजनिक मालमत्ता व वा सांस्कृतिक वारसा संरक्षणाची जाणीव निर्माण करणे पुढचं वैशिष्ट उद्दिष्ट समाजातील दुर्बल घटकांच्या आणि महिलांच्या सबलीकरणाच्या आवश्यकतेची जाणीव निर्माण करणे पुढचं उद्दिष्ट विविधतेतून एकता सर्वधर्म समभाव सामाजिक सुसंवाद आणि समता इत्यादी मूल्य अंगी बांधव मदत करणे उद्दिष्ट नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास करून ती सामंजस्याने सामायिकरित्या वापरण्याबाबत जागृती निर्माण करणे प्राथमिक शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे आणि उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे यामधील जे ठळक मुद्दे आहेत याच्यावर तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुमच्या गटांमध्ये चर्चा घडवून आणा आता आपण शिक्षणाचे प्रकार पाहूया शिक्षण देण्याच्या आणि घेण्याच्या पद्धतीवरून शिक्षणाचे औपचारिक अनौपचारिक सहज शिक्षण असे तीन प्रकार पडतात याची माहिती खालीलप्रमाणे आहे बघा इथं या डायग्रामच्या आधारे आपल्याला शिक्षणाचे विविध प्रकार लक्षात येतील औपचारिक शिक्षण जे वर्गामध्ये मिळतं अनौपचारिक शिक्षण बघा ग्रंथालयासारख्या माध्यमातून विद्यार्थी घेत असतात आणि सहज शिक्षण ते इथं बघा पेपर वाचायलेले आहेत आणि अवतीभोवती मुलं आहे त्यांचं कुटुंब आहे आणि ते शिक्षण याच्या माध्यमातून सुद्धा होत असतं याला सहज शिक्षण असं म्हणता येईल शिक्षणाचे प्रकार औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण आता आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊया औपचारिक शिक्षण औपचारिक शिक्षण हे शाळा महाविद्यालय विद्यापीठ विद्या यासारख्या शैक्षणिक संस्थांमधून दिलं जातं औपचारिक शिक्षणाची ध्येय ही पूर्वनियोजित असतात व्यक्तीच्या व समाजाच्या गरजांमधून औपचारिक शिक्षण संस्था निर्माण होतात विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणास औपचारिक शिक्षण असे म्हणतात नियोजनबद्ध टाचेबद्ध रचनात्मक शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय औपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो अभ्यासक्रमाची निवड करावी लागते नियम शिस्त यांचे पालन करावे लागते आणि शैक्षणिक हेतूविषयी जागृत राहून प्रत्येक वेळी वर्गातील अध्ययन अनुभवाचे ग्रहण व संपादन करावे लागते औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे औपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून दिले जाते पुढचं वैशिष्ट्य औपचारिक शिक्षण शास्त्रशुद्ध पद्धतशीर व पूर्वनियोजित असते पुढचं वैशिष्ट्य अभ्यासक्रम वेळापत्रक अध्यापन पद्धती विद्यार्थी शिक्षक व्यवस्थापक यांना महत्वाचे स्थान असते नेक्स्ट शिक्षण देणे व घेणे या क्रिया जाणीवपूर्वक चालतात नेक्स्ट परीक्षा उत्तीर्ण अनुतीर्ण व पदवी यांना महत्वाचे स्थान आहे नेक्स्ट नियम व शिस्त महत्वाची असते नेक्स्ट व्यावहारिक जीवनात या शिक्षणात महत्वाचे स्थान औपचारिक शिक्षणाचे महत्व औपचारिक शिक्षणामुळे समाजाच्या शिक्षण विषय गरजा पूर्ण होतात नेक्स्ट औपचारिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शस्त्रशुद्ध विचार करण्याची सवय लागते जीवनाकडे तार्किकतेने पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो नेक्स्ट औपचारिक शिक्षण हे शाळा महाविद्यालय विद्यापीठ यासारख्या संस्थांमधून दिले जात असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यात शैक्षणिक समस्या उद्भवल्यास त्याचे तात्काळ निराकरण करता येते नेक्स्ट औपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित एक कार्य करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवानुसार अध्यापन कार्य नियतीत बदल करता येतो त्यामुळे शिक्षणाचे ध्येय साध्य होते नेक्स्ट औपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यास एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येतो त्या आधारे परीक्षेच्या माध्यमातून प्रावीण्य मिळवले की नाही हे ठरवले जाते प्रावीण्य मिळवल्यास प्रमाणपत्र बहाल करण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होते नेक्स्ट औपचारिक शिक्षणामुळे आपल्याला एखादा तज्ज्ञ प्रशासक अभियंता शिक्षक वैद्य किंवा उच्च प्रतिभावंतांचा शोध घेता येतो हे औपचारिक शिक्षणाचं महत्व आहे मित्र हो तुम्ही काय करायच आता प्राचीन काळातील भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीविषयी इंटरनेटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीत गुरु व शिष्य यांच्यातील शैक्षणिक आंतरक्रियेविषयी आपल्या गटामध्ये चर्चा करा आता आपण औपचारिक शिक्षणाचे घटक कोणकोणते आहेत ते बघूया आहे औपचारिक शिक्षणाचे घटक आपल्याला इथं दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे दाखवता येतील औपचारिक शिक्षणाचा घटक आहे विद्यार्थी शिक्षक शाळा अध्यापन पद्धती पुस्तके टिपणे ग्रहपाठ अभ्यास अभ्यासक्रम वेळापत्रक आणि परीक्षा हे औपचारिक शिक्षणाचे घटक आहेत बघा औपचारिक शिक्षण विविध प्रकारे दिलं जातं मुक्त विद्यापीठ शिक्षण प्रक्रिया विद्यालय औपचारिक शिक्षणाविषयीचा हा जो तुम्हाला दिलेला या ठिकाणचा चित्राचा भाग त्या आहे त्यावरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून येईल औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षणास पूरक असे शिक्षण आहे बघा या ठिकाणी औपचारिक नाही अनौपचारिक शिक्षण आपल्याला इथं मिळत असताना दिसत आहे अनौपचारिक शिक्षण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून इथं तिथं प्रक्रिया काय आहे ते आणि इथं मुक्त विद्यालय मंडळ हे अनौपचारिक शिक्षण या माध्यमातून मिळत असत मित्र हो अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षणास पूरक असे शिक्षण आहे या शिक्षणामध्ये आपण आपल्या फावल्या व सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतो औपचारिक शिक्षणामध्ये शाळेत उपस्थित राहणे विशिष्ट वेळेमध्ये अध्यापन कार्य सुरू असणे प्रत्येक वेळेस शाळेस भेट देऊनच कार्य पूर्ण करणे अशी जी बंधने असतात ती या पद्धतीमध्ये नसतात त्यामुळे आपण आपली नोकरी व्यवसाय किंवा घरकाम सांभाळून शिक्षण घेऊ शकतो अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्य अनौपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारे हे एकमेकापासून अनेक वेळा दूर अंतरावर असतात अनौपचारिक शिक्षण हे समूह संपर्क माध्यमे व मुक्त संस्थांच्या माध्यमातून देण्यात येते अनौपचारिक शिक्षणामुळे ज्ञान व कौशल्यात वाढ घडून येते अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षण व सहज शिक्षण यांच्या दरम्यानचे शिक्षण आहे अनौपचारिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम परीक्षा आणि पदव्या यास महत्वाचे स्थान आहे आता आपण अनौपचारिक शिक्षणाचे महत्व पाहूया ज्यांना वेळेअभावी औपचारिक शिक्षण घेणे शक्य नसते अशा व्यक्तींसाठी अनौपचारिक शिक्षण महत्वाचे आहे अनौपचारिक शिक्षणामुळे फावल्या वेळेचा सदुपयोग होतो अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या पदवीचा वापर नोकरीसाठी नोकरीमधील पदोन्नतीसाठी होतो अनौपचारिक शिक्षणामुळे आपले छंद जोपासता येतात कल्पनाने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे कल्पनाला नियमित शाळेत येऊन माध्यमिक शिक्षण पूर्ण करता येणे शक्य नाही तेव्हा कोणत्या संस्थेमधून कल्पना आपले शिक्षण पूर्ण करू शकेल सांगा बरं आता आपण अनौपचारिक शिक्षणाचे घटक पाहूया अनौपचारिक शिक्षणाचे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेल्या चार्टवरून लक्षात येतील अनौपचारिक शिक्षणाचे घटक अनौपचारिक शिक्षणाचे घटक मुक्त विद्यालय मंडळे पुढचा घटक मुक्त विद्यापीठे पुढचा घटक ग्रंथालय पुढचा घटक संगणक पुढचा घटक समूह संपर्क माध्यमे पुढचा घटक शिक्षक आणि विद्यार्थी असे अनौपचारिक शिक्षणाचे विविध घटक असलेले आपल्याला दिसून येतात आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सहज शिक्षण मित्र हो शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आपण प्रत्येक क्षणाक्षणाला काहीतरी नवीन अनुभव घेतो या अनुभवातून वर्तन परिवर्तन घडते यास सहज शिक्षण असे म्हणतात जीवनातील सगळेच शिक्षण आपण शाळा महाविद्यालयामधून घेत नाही आपले कुटुंब मित्र समाज यांच्याकडून अनेक अनुभव मिळतात जसे की चर्चे बटन व्यवस्थित लावायला शिकणे शुबक रांगोळी काढणे उजव्या हाताने अन्न ग्रहण करणे नमस्कार किंवा वंदन करणे ही कौशल्ये आपण शाळेत न जाता सहजगत्या कुटुंबातून समवयस्काकडून आत्मसात केली आहेत त्यामुळेच या शिक्षणास सहज शिक्षण असे म्हणतात सहज शिक्षणाची वैशिष्ट्ये साचे बंदपणा असत नाही नेक्स्ट योजनाबद्धता किंवा पूर्वनियोजन नसते शिकण्यामागे विशिष्ट हेतू असत नाही शिक्षणाचा उपचार नसतो ते उत्स्फूर्त असते शिकणारा व शिकवणारा यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न असत नाहीत आता आपण सहज शिक्षणाचे महत्व काय आहे ते पाहूया जीवन कौशल्ये व मूल्य विचार याचे शिक्षण सहज शिक्षणातून मिळत असल्यामुळे सहज शिक्षण महत्वाचे ठरते सहज शिक्षणात साचे बंदपणा नसल्या कारणाने आपण आपल्या अनुभवावरून विविध माध्यमांच्या द्वारे हे शिक्षण घेऊ शकतो त्यामुळे अध्ययन आनंदाची प्राप्ती होते तसेच सहज शिक्षणामध्ये वेळापत्रक अभ्यासक्रम परीक्षा असत नाही या कारणामुळे विद्यार्थी खुल्या मनाने शिक्षण घेऊ शकतो सहज शिक्षण हे आपल्या परिसरामधील अनुभवावरून मिळत असल्या कारणाने व्यक्तीला काळ वेळ किंवा भाषेचे बंधन नसते हे शिक्षण विविध स्रोतांच्या माध्यमातून घेता येते त्यामुळे तुलनात्मक अध्ययन करणे शक्य होऊन अध्ययनात दर्जेदारपणा येतो सहज शिक्षण उत्स्फूर्तपणे घडून येते उत्स्फूर्तपणे घडून आलेले अध्ययन आनंददायी व दीर्घकाल स्मरणात राहण्यास मदत होते शिक्षणात कोणत्याही प्रकारची औपचारिकता नसते शिकण्यासाठी विषय नसतात वेळापत्रक नसते अभ्यासक्रम नसतो परीक्षा नसतात दैनंदिन जीवनात विविध प्रसंगातून शिक्षण मिळते शिक्षण उत्स्फूर्त सहज व स्वयंप्रेरित असते मित्र हो तुम्हाला सहज शिक्षणातून कोणकोणते अनुभव व कौशल्य प्राप्त झालेले आहे ते तुम्ही सांगा आता आपण सहज शिक्षणाचे घटक पाहूया सहज शिक्षणाचे घटक इथं दाखवले त्याप्रमाणे आहेत सहज शिक्षणाचे घटक पहिला घटक आहे कुटुंब त्याच्यानंतरच आहे परिसर त्यानंतरच आहे मित्र त्यानंतरचा चर्चा त्यानंतर सहली पिकनिक त्याच्यानंतरचा इंटरनेट त्याच्यानंतरचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम हा घटक आहे सहशिक्षणाचा त्याच्यानंतरचा आहे शिबिरे नियतकालिके दूरदर्शन आणि समुदाय असे सहज शिक्षणाचे विविध घटक आपल्याला पाहायला मिळतात आता आपण स्वाध्याय पाहूया स्वाध्याय प्रश्न पहिला खाली दिलेल्या कंसातील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा लॅटिन भाषेकडून आलेल्या मूळ शब्दानुसार एज्युकेशन या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे तर त्याचा अर्थ आहे ब्रिंग अप दोन खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा समावेश शिक्षण या संकल्पनेमध्ये होत नाही अ शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विकास ब ज्ञान संवर्धन वर्तन परिवर्तन कौशल्य प्राप्ती क व्यक्तीला स्वार्थी अंधश्रद्धाळू दैववादी बनवणे आणि ड मानसाला स्वावलंबी व निस्वार्थी बनवणे तर याच्यामध्ये हा जो क म्हणजे तिसरा पर्याय आहे तो शिक्षण या संकल्पनेमध्ये बसत नाही त्याच्यानंतर पुढं आहे औपचारिक शिक्षणामध्ये टिंबटिंब या शिक्षणाचा समावेश होतो अ महाविद्यालय विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेणे ब अभ्यासक्रम वेळापत्रक अध्ययन अध्यापन परीक्षा आणि पदवी यांच्या माध्यमातून शिक्षण घेणे पर्याय अ आणि ब, जी दैनंदिन जीवनातील विविध अनुभवांच्या आधारे शिक्षण घेणे पर्याय क्रमांक पर्याय अ आणि ब असे दोन्ही पर्याय इथं बरोबर आहेत मित्र अस्तंभ ब स्तंभ आणि क स्तंभ, स्तंभ यांच्यामधील योग्य सहसंबंध दाखवणाऱ्या जोड्या जुळवायच्या आहेत पहिल्या स्तंभामध्ये आहे शिक्षणाचे प्रकार शिक्षणाच्या प्रकाराची वैशिष्ट्य आणि शिक्षणाच्या प्रकारची उदाहरणे पहिलं आहे औपचारिक शिक्षण दुसरं अनौपचारिक शिक्षण आणि तिसरं सहज शिक्षण औपचारिक शिक्षण बघा इथं त्याची जोडी ही आहे ई वेळापत्रकानुसार दिले जाणारे शिक्षण त्याच्यानंतर अनौपचारिक शिक्षण अनौपचारिक याची आहे जोडी अ मुक्त शाळा किंवा मुक्त विद्यापीठाद्वारे मिळणारे शिक्षण आणि सहज शिक्षण हे आहे आ कोणत्याही जाणीवा किंवा प्रयत्नाशिवाय उत्स्फूर्तपणे दिले जाणारे शिक्षण हे आपण वैशिष्ट्य बघितले आता शिक्षणाच्या प्रकाराची उदाहरणे औपचारिक शिक्षणाचं उदाहरण ख शुभम नियमित शाळे जातो परीक्षा देतो पदवी मिळवतो अनौपचारिक शिक्षणाचं उदाहरण आहे अनौपचारिक शुभम मुक्त विद्यालय मंडळ मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवतो हे आहे आणि सहज शिक्षणाचं उदाहरण आहे शुभम शर्टला सुव्यवस्थित वटन लावतो आता इथं हा जो चार्ट सांगितलेला आहे शब्द एक ते दोन शब्दामध्ये उत्तरे लिहा प्राथमिक शिक्षणाचे स्तर शिक्षणाचे प्रकार आणि अनौपचारिक शिक्षणाचे उद्देश इथं तुम्ही लिहून काढायची आहे तसंच औपचारिक शिक्षणाचे घटक सांगा आपण बघितले होते बघा हे घटक इथं सगळे तुम्हाला लिहून काढायचे आहेत तसंच पुढचा मुद्दा आहे शिक्षणाचे विविध स्तर सांगण्यासाठी ओघवता तक्ता पूर्ण करा खालील प्रश्नांची उत्तरे आपले मत नोंदवा खालील उपक्रम अशा पद्धतीने हा जो मोठा ग्रहपाठ आहे तुम्ही व वहीत लिहून काढा धन्यवाद